जयंत पाटील यांच्या इस्लामपूरमध्ये आमच्या सरकारच्या काळात विकास कामांसाठी कोट्यवधी रुपये दिले असून पाटील करीत असलेली टीका अनाठायी आहे अशी भूमिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे. पाटील यांनी केलेल्या टीकेला फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तरही दिलंय. मला आजच बघायला मिळालं पेपर एक बातमी होती, त्यात आमचे जयंतराव पाटील असं म्हणाले की भाजपच्या काळामध्ये इस्लामपूर करता काहीच झालं. म्हणून मी सहज निशिकांत दादांना विचारलं, म्हटलं दादा खरं भाजपच्या काळात काहीच झालं नाही. म्हटलं मी घोषणा केली होती, पैसे दिले होते, मला मी हिशोबच सादर केला. 108 कोटी रुपये आपण घोषित केले होते, त्यापैकी 102 कोटी रुपये इस्लामपूरला मिळाले आणि त्याची कामही सुरू झाली, आणि 80 कोटी रुपये भुयारी गटाराचे वेगळे असे जवळजवळ 184 कोटी रुपये या ठिकाणी मिळाले. आणि म्हणून खरं तर आजची सभा आपली ही यात्रेच्या संदर्भातली आहे, पण कधी कधी उत्तरं दिले नाही तर लोक जे बोलतात ते खरं वाटतं, आणि म्हणून या ठिकाणी हेही स्पष्ट होणं अत्यंत महत्वाचं होतं.